subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ लोक संघर्ष मोर्चातर्फे दिनांक 6 मार्च 2021 रोजी डीएस ग्राउंड मैदानापासून दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भुसावळ ते जळगाव पदयात्रा करत काढण्यात आलेला असून आज तो भुसावळ बाजारपेठ ते नाहटा कॉलेज मार्गे जळगाव कडे जाऊन कलेक्टर महोदयांना विविध विषयांची निवेदन आणि जाब विचारण्यासाठी निघालेला आहे. या मोर्चामध्ये साधारण 500 ते 600 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला यावेळी दिसून आला. विविध निषेधार्थ फलक या विद्यार्थ्यांच्या हाती यावेळी दिसून आले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळेस लोकसंघर्ष मोर्चाचे प्रमुख प्रतिभा शिंदे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना म्हटल्या की महाराष्ट्रातील तरुण आपल्या हाताला काम मागत आहे. मानधनावर काम करून घेऊन नंतर कायमस्वरूपी सेवेत रुजू न करता हे सरकार जर अंबानी अदानी सारख्या लोकांचाच विकास करणार असेल तर ते आम्ही चालू देणार नाही. अशा प्रकारच्या प्रखर आणि खोचक शब्दातील प्रतिक्रिया त्यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना मांडल्या. बेरोजगारी धरून या ठिकाणी भुसावळ ते जळगावचा मोर्चा या ठिकाणी लोकसंघर्ष माध्यम निघालेला आहे. डीएल ग्राउंडवर त्या ठिकाणी असंख्य विद्यार्थी बेरोजगार जमलेले आहेत. त्या ठिकाणी ताई आहेत, जाणून घेणार आहेत की कोणत्या मागण्या धरून या बेरोजगारांचा प्रश्न घेऊन कलेक्टरकडे जाणार आहेत. ताई मला सांगा, सरकारने फडणवीस सरकारने बेरोजगारी मिटवली, जे आपलं मोदी आहेत म्हणतात की आम्ही बेरोजगारी मिटवली, पुढे बेरोजगार मंडळ या ठिकाणी काय आपलं म्हणणं या ठिकाणी? जेव्हा देशामध्ये मोदीजींना 2014 साली युवकांनी निवडून दिले, भारत हा युवकांचा देश आहे, मतदार भारतामधले 55% हे युवक आहेत आणि त्यांनी युवकांना निवडून दिलं कारण मोदीजींनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकरी देणार. इथे तर जी मुलं आलेली आहेत ती रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करणारी, औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये अप्रेंटिसशिप करणारी किंवा इथे आपल्या असणाऱ्या अणुऊर्जा याच्यामध्ये करणारी मुलं जिथे इथे आलेली आहेत. आज ह्या मुलांनी अप्रेंटिसशिप केल्यानंतर 2012 नंतर त्यांना घेतलं जायचं डायरेक्ट सेवेमध्ये. आज मात्र ह्या मुलांना 2014 पासून एकदाही त्यांना सरळ सेवेमध्ये भरती करून घेतलेलं नाही आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही प्रश्न विचारायला आलेलो आहोत की ही सगळी तरुण मुलं आहेत यांना तुम्ही त्यांच्या सगळ्या रोजगाराचं आणि तेही शाश्वत रोजगाराचं आश्वासन देणार की नाही आणि त्यांना तुम्ही त्यांच्या नोकऱ्यांमध्ये कायम करणार की नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते की आजच्या रेल्वेमध्ये नोकरीसाठीचा एक सरकारने जाहिरात दिली, 18,000 जागा होत्या, त्याच्यामध्ये 25 लाख अर्ज आले आणि त्या 25 लाखामध्ये किती मुलं ही इंजिनियर डॉक्टर अशी झालेली पी जी झालेली अशी मुलं त्या सगळ्या याच्यामध्ये आली. उत्तर प्रदेशमध्ये 365 शिपायाच्या जागा निघाल्या, त्याच्यामध्ये 255 PhD धारक आणि 2823 इंजिनियर लोकांनी आपले ॲप्लिकेशन दाखल केले होते. नोकरीची अट होती 7वी पास आणि सायकल चालव. त्यामुळे हे ज्या पद्धतीनं या देशामधल्या तरुणांच्या हाताचा रोजगार काढून खाजगीकरण या देशामध्ये आणलं जात आहे, मुलांना मानधन तत्वावरती राबवून घ्यायचं, 2-2 वर्ष अप्रेंटिसशिप करायला लावायची आणि नंतर मात्र आपली जबाबदारी नाही असं म्हणायचं, हे या देशामधला तरुण चालू देणार नाही. तो म्हणतो आमच्या हाताला काम द्या, आमचा हात काम करायला मजबूत आहे, भारत घडवायला आम्ही तयार आहोत, विकास करायला तयार आहोत, पण आमच्या पोटावर आणि पाठीवर मारून जर तुम्ही अंबानी अदानी अडाणीचा विकास करणार असाल तर ते चालणार नाही हे सांगायला आज आम्ही इथे जाऊ. या ठिकाणी बघू शकते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा मोर्चा काढला गेलेला आहे. इथं तरुणाई सुद्धा आहे. मला सांगा, अनेक सरकारने या ठिकाणी योजना काढलेल्या आहेत, नोकऱ्या काढलेल्या आहेत, काढतात ऑनलाईन पद्धतीने काढतात, तुम्ही फॉर्म भरत नाही का, काय त्या ठिकाणी प्रॉब्लेम होत असतो सांगा? आम्ही नेहमी फॉर्म भरत असतो पण यावेळेस डायरेक्ट जे भरती होती ते डायरेक्ट रद्द करून दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी 20% आरक्षण लावून दिलेलं आहे. ह्या आरक्षण रद्द करून अगोदर ज्या पद्धतीने आम्हाला घ्यायचं त्या पद्धतीने घेतलं पाहिजे अशी आमची मान. आपण नेतृत्व या ठिकाणी करून राहिलेलं आहे, असंख्य जनसमुदाय तुमच्यासोबत बेरोजगार आहेत, काय मागणं घेऊन असतात तुम्ही, तुमच्याजून काय मागणं ठिकाणी? सर, सर्वात प्रथम नमस्कार. त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत राज्य सरकारपर्यंत आपला आमच्या युवकांचा आवाज गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमची प्रथम मागणी आहे की जितके हे रेल्वे अप्रेंटिस झालेले आहेत त्यांना 20% कोटा दिला सगळ्यात पहिले तो रद्द झाला पाहिजे. या पहिले जितके रेलमंत्री झाले रामविलास पासवान, लालू प्रसाद यादवजी जितके झाले यांनी सर्वात प्रथम रेल्वे अप्रेंटिसना सर्वसामान्य करून घेतलं नोकरीमध्ये. पण आता 2013 पासून 13, 14, 15, 16 ज्या दिवसापासून सरकार आहे त्या दिवसापासून युवा आज रोडावर दर भटकत आहे सर. आणि आम्ही सगळ्या युवांची एकच मागणी आहे, जर आम्हाला रोजगार मिळेल
तर त्या सरकार आम्ही बसवणार सत्तेमध्ये, अन्यथा नो जॉब नो। काही मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता काही दिवसापूर्वी कृषी संदर्भातचे काही पेपर झालेले होते ऑनलाईन संदर्भातचे, बरेचसे मुलं मुकलेले आहेत, जळगाव मालेगाव असतील भुसावळ असेल, आता तीन प्रकार ठिकाणी गाडगे महाराज विद्यालयामध्ये झालेले आहे, या ऑनलाईन पद्धतीवर काय म्हणणं आहे की अनेक विद्यार्थी मुकून राहिलेले आहेत? मुळामध्ये ही जी प्रथा आहे याच्यामध्ये अनेक मुलांकडून नोकरीचे अर्ज मागवायचे आणि त्याच्यामध्ये 500 रुपये, 700 रुपये, 1000 रुपये ते 2000 ओपनपर्यंतची अशी फी जमा करायची। आता तुम्ही विचार करा, एका याला आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये ह्या कृषी याच्यामध्ये 9 लाख अर्ज आली होती, 9 लाख गुणिले 500 रुपये केले तर केवढा हिशोब होतो, म्हणजे हा सगळा पैसा गोळा करायचा आणि त्या तिथे जागा मात्र तुम्ही अशा 100, 150, 200 घ्यायच्या आणि ऑनलाईन पद्धतीनं करून ज्या पाडामध्ये जिथे मुलं ॲग्रीचा डिप्लोमा करतात तिकडे कम्प्युटर चालवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नाही, कारण तुम्ही ॲग्रीचे जे डिप्लोमाचे विद्यालय आहेत ते अगदी खैरात बाटल्यासारखे वाटलेले आहेत आणि त्यामुळे तिथे कुठेही टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली जात नाही आणि शहरातल्या मुलाला सांगितलं जातं की तू अंबानीच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाबरोबर कॉम्पीट कर। हा जो या देशामधला गरीब विरुद्ध श्रीमंत आणि भारत विरुद्ध इंडिया असा जो काही संघर्ष या तरुणांमध्ये उभा केलेला आहे तो सरकारने मिटवावा आणि तरुणांना फसवणं बंद करावं। जेवढ्या नोकऱ्या आहेत त्याचं काय कॅटेगरी आहे आणि त्या कशा पद्धतीने घेतल्या जातील याचं एक नियोजन सरकारने करावं आणि या पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावरती राजकारण युवकांच्या नोकरी संदर्भात करू नये असंही आम्ही आव्हान त्यांना भविष्यात अनेक ताईने आव्हान केलेलं आहे की सरकारने राजकारण न करता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बेरोजगारांना नोकऱ्या द्या, अन्यथा या ठिकाणी आम्ही बहिष्कार या ठिकाणी टाकणार आहे। हा मोर्चा आज भुसावळ इथून निघणार आहे, दशरा ठिकाणी रात्री मुक्काम करणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे, असंख्य जमू समुदाय ठिकाणी जळगाव शहरामध्ये दाखवणार आहे आणि एकच फक्त प्रश्न आम्हाला नोकरी द्या। कॅमेरा सचिन सह विशाल सुरेश, आयबी न्यूज महाराष्ट्र, भुसावळ। मोर्चा निघाल्यानंतर तो साकेगाव जवळ पोहोचला असता साकेगाव येथील रहिवासी जीप सदस्य रवींद्र पाटील यांनी या मोर्चाचे आणि मोर्चा सहभागी विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांच्यावर फुले उधळून तसेच लोकसंघर्ष मोर्चाचे प्रमुख प्रतिभा शिंदे यांचा सत्कार करून शेतकऱ्यांची वाहन आणि प्रतीक म्हणजे बैलगाडी आणि हातात शिंगाडे घेऊन त्यांची गावापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली। राष्ट्रवादीचे जीप सदस्य यांनी केलेला हा कौतुक सोहळा या मोर्चाचा केंद्रबिंदू ठरला। रवींद्र पाटील यांच्या सोबत या मोर्चाच्या स्वागतासाठी साकेगाव परिसरातील नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। चांगल्या कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव तयार असतो आणि मोदी सरकारने बेरोजगारांना रोजगार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या अशा भूलथापा त्यांनी मारलेल्या असून या मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बेरोजगारांना काय नोकऱ्या सरकार देईल अशा प्रकारच्या खोचक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीप सदस्य रवींद्र पाटील यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। हा मोर्चा आज नशिराबाद येथे मुक्काम करणार असून उद्या दिनांक 7 मार्च रोजी कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे। या मोर्चाच्या संपूर्ण पदयात्रेमध्ये जागोजागी पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता। लोकसंघर्षाचा मोर्चा भुसळून जळगाव ठिकाणी निघालेला आहे, आता साकेगाव या ठिकाणी येऊन ठेपला होता। साकेगावचे प्रमोद जी पाटील जिल्हा परिषदचे सदस्य यांनी फार रवींद्र पाटील यांनी फार मोठा सत्कार केलेला आहे, आपण जाणून घेणार आहे की या मोर्चामध्ये त्यांनी आपला पाठिंबा दाखवलेला आहे। हो मला सांगा, बेरोजगारचा प्रश्न मोदीजी हा कायम धरून ठेवतात की आम्ही बेरोजगारी मिटवलेली आहे, एक लोककर्ते म्हणून काय यावरती सांगणार आपण? खऱ्या अर्थाने लोकसंघर्षाच्या माध्यमातून जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, सर्वप्रथम आम्ही लोकसंघर्ष मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस भुसावळ तालुक्याच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तुम्ही जे बोलले हे सरकार जे आहे हे व्यापाऱ्यांचं आणि उद्योगपतींचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं आणि मजुरांचं हे सरकार अजिबात नाही, हे व्यापाऱ्यांच्या आणि उद्योगपतींच्या हिताचं सरकार आहे। त्याच्यामुळं नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये आणि राज्यात शासन येण्याच्या पूर्वी यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार, परंतु यांनी 1 लाख लोकांनासुद्धा रोजगार दिलेला नाही। खऱ्या अर्थाने हे खोटारडं सरकार आहे, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहू। आणि काय वाटतं तुम्हाला, ही आज एवढा मोठा मोर्चा विद्यार्थ्यांनी निघाला आहे, नोकरी मिळेल का त्यांना? खऱ्या अर्थाने हे सरकार खोटारडं सरकार आहे, त्याच्यामुळे या शासनाकडनं यांनी अपेक्षा ठेवू नये। येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन आघाडीचं शासन या देशामध्ये येईल, राज्यामध्ये येईल आणि खऱ्या अर्थाने या युवकांचं जे भविष्य राहील ते उज्ज्वल होईल। हो, काही दिवसापूर्वी कृषी सेवेचा या ठिकाणी पेपर झाला होता ऑनलाईन संदर्भातचा,
बरेचसे विद्यार्थी मुकले, भुसावळ असेल, जळगाव असेल, मालेगाव असेल, नाशिक असेल, यावर आपलं काय सांगणं? यांच्या राजकीय नेत्यांनंतर सुद्धा जे प्रशासन हे चालवत आहे, प्रशासन सुद्धा निर्गठ्ठपणाने यांचं प्रशासन चाललंय, की युवकांना कुठे साथ देता येईल अशा पद्धतीने यांचं शासन नाही, त्याच्यामुळे हे काय हे सर्व चालणार नाही यांच्या शासनामध्ये। की नरेंद्र मोदींचं सरकार हे फक्त एक धूळ थापणारं सरकार असल्याने म्हटलं जात आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी कृषी विभागाचा पेपर झाला होता, अनेक विद्यार्थी मुकले, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपला रोजगारासाठी मेळावा काढला, परंतु हेच बघणं या ठिकाणी मुख्य ठरणार आहे की या विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो का। कॅमेरा सचिन साहेब, विशाल सुरेश, आय बी न्यूज महाराष्ट्र, भुसावळ।